श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे जया एकादशी, उद्या आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे. बघा, आपल्या घराची, मुलांची, आपल्या पतीची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला वाटत असतं. पण आपल्याकडनं काही चुका होत असतात, त्या चुकांमुळे काय होतं की कधीतरी आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते. तर या ज्या विशिष्ट तिथी असतात, या तिथींना जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर याचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं. तर या जया एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला भगवान विष्णूंची विशेष सेवा करायची आहे, तुळशी मातेची विशेष सेवा करायची आहे. तुळशीच्या पूजनाने आपल्या जीवनातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या नष्ट होत असतात. माता तुळशी आपल्या घरामध्ये सुख येणार आहे, दुःख येणार आहे ते अगोदरच सांगत असते. ज्यावेळेस घरामध्ये तुळशी खूप छान बहरलेली टवटवीत असते ना, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुख येणार आहे. पण तीच जर तुळस आपल्या घरामध्ये वारंवार सुकत आहे, तर समजून घ्यायचं काहीतरी आपल्या घरावरती दुःख येणार होतं आणि ते दुःख तुळशीने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे, त्यामुळे ती आपली तुळस जी आहे तर ती वारंवार सुकत आहे. तर ही इतकी महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुळस आपल्याला सांगत असते. मग या तुळशीची सेवा करणं तर तितकंच गरजेचं आहे ना. जोपर्यंत तुळशीचं एक पान आपण आपल्या जे नैवेद्य आपण देवांसाठी ठेवत असतो तर नैवेद्यावरती ठेवत नाही, तोपर्यंत एक पण देवी देवता तुळशीशिवाय आपला जे नैवेद्य आहे तर तो ग्रहण करत नाही. तर इतकं महत्त्व या तुळशीला आहे. तर या तुळशीचे एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. कशासाठी? तर आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या नष्ट व्हाव्या यासाठी. ज्यावेळेस हे दोष नष्ट होतात ना, तर त्यावेळेस नेहमी आपल्या घरात भरभराट राहत असते. तर उपाय काय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, बघा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि एक दोन लवंग घ्यायचे आहेत आणि एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला ही हळद आणि हे जे लवंग आहेत ते तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायचे आहेत. माता तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. माता तुळस ही लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असते, तर त्यामुळे लवंग आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर या दोन वस्तू तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत. तिथे तुम्हाला छान तुपाचा जो दिवा आपण तयार करून घेतलेला आहे तो दिवा तिथे लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रदक्षिणा माराय तुळशीच्या 5 किंवा 7 तुम्ही मारू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीला जे लवंग आणि हळद आहे तर ते अर्पण करायचे आहे. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. तर हा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत करू शकतात. कारण प्रदोष काळानंतर आपण तुळशीला काहीच अर्पण करत नाही, त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्ही 4 वाजेपर्यंत करू शकता. तर नक्की करून बघा, नक्कीच या उपायाचा तुम्हाला फायदा होईल. घरातील जे काही दोष, संकटे, दुःख आहेत ते दूर होतील आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्या घरावरती होईल. ज्यावेळेस माता लक्ष्मीची कृपा होते तर त्यावेळेस कधीच कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते. प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते. प्रत्येक कामात यश मिळतं आपल्याला. तर नक्की हा जो उपाय आहे करू बघा, नक्की फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.